नमस्कार, देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत केसवाढीचे घरगुती उपाय. आजकाल बऱ्याच लोकांना केसांची समस्या असते. केस गळणे ही सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे आणि न वाढणे अशी अनेक कारणे असू शकतात, जसे की प्रदूषण, आरोग्यदायी जीवनशैली, खाण्याच्या वाईट सवयी. पण काळजी करण्याचे कारण नाही. आज मी तुम्हाला केसांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहे, ज्यामुळे आपले केस वाढतील आणि गळणार नाही. खोबरेल तेल. नारळाचे तेल हलके गरम करून केसांच्या मुळांवर हळूवारपणे मालिश करा. थोड्या वेळाने केस धुवा. नारळाचं तेल केसांना निरोगी आणि मजबूत बनवतं. एरंडेल तेल. एरंडेल तेल टक्कल पडण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे. हे नवीन केस उगवण्यासाठी मदत करतं, तसेच संसर्गापासून वाचवतं. दही. दही एक नैसर्गिक कंडिशनर आहे. याच्या वापरामुळे केस गळणे कमी होतात. दह्यातील प्रथिनं केसांना पोषण देतात, म्हणून केसांच्या मुळांवर दही लावा आणि 15 मिनिटांसाठी मालिश करा व अर्ध्या तासाने केस धुवून टाका. कोरपड. कोरपड लावल्याने केस मुलायम होतात व केसांचं गळणं देखील कमी होतं. काळी मिरी. काळ्या मिरीची पेस्ट बनवा, त्यात लिंबाचा रस घाला व आता हे मिश्रण केसांवर लावा. एक तास केसांवर तसेच ठेवा आणि नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून 2 वेळा हा प्रयोग केल्याने नवीन केस येण्यास सुरुवात होते. मध. 2 टेबलस्पून मध, 1 टेबलस्पून दालचिनी पावडरमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल गरम करून केसांवर लावा व 20 मिनिटानंतर केस धुवून टाका. लिंबू. 1 चमचा लिंबाचा रस 2 चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करा आणि केसांवर लावा. केस वाढण्यास मदत होईल. कांदा. कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे हे तर सर्वांना माहितीच आहे. कांद्याचा रस केसातील बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करते. कांद्याचे तुकडे करा आणि त्याचा रस केसांवर 10 ते 15 मिनिटे चोळा. नक्कीच केस वाढतील. कापूर. कापूर केसांमध्ये रक्तप्रवाह सुधारतो आणि टाळू थंड करतो. नारळ तेलाच्या 1/2 लिटरमध्ये 10 ग्रॅम कापूर मिसळून केसांवर नियमितपणे लावल्यास केस वाढण्यास मदत होते. मेथी. मेथीचे दाणे वाटून पेस्ट बनवा व ती पेस्ट टाळूवर लावा. 1 तास सांने केस धुवा. हा प्रयोग दररोज केल्यास केस पुन्हा वाढू लागतील. या सर्व घरगुती उपायांमुळे तुमचे केस लवकरात लवकर वाढण्यास मदत होईल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.